गेल्या काही दिवसांपासून पवार आणि विखे पाटील या घराण्यातील संघर्ष सर्वांसमोर अगदी प्रकर्षाने आलाय. खरं तर या संघर्षानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे विधान केलं ते अतिशय दुःखदायक आहे, त्याचं मला वाईट वाटलंय असं म्हणत शरद पवार यांच्यावर टीकासुद्धा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांनी कोणतीही टीका केली नसून त्यांनी फक्त इतिहासाचा काही संदर्भ दिला असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे वाक्य त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरमरीत समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. सुजय विखे पाटील बीजेपीत गेल्यानंतर साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्याच्या आधी ती झाली नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब विखे पाटलांच्या संदर्भात कुठलंही उपमर्द करणारं, त्यांचा अपमान करणारं एकही विधान पवारसाहेबांनी केलं नाही. पवारसाहेबांनी फक्त गतइतिहासाची आठवण करून दिली आणि इतिहास हे सांगतो की त्यांनी काँग्रेसच्या विरोधात 91 साली बंडखोरी केली बाळासाहेब विखे पाटलांनी, आणि बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव करा ही जबाबदारी राजीव गांधींनी शरद पवारांवर टाकली होती. आणि एक निष्ठावंत काँग्रेसी विचारांचा सैनिक म्हणून पवारसाहेबांनी प्रयत्न करून त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटलांना पराभूत केलं. त्यांनी असंही म्हटले की शरद पवार साहेबांच्या मनात विखे घराण्याबद्दल द्वेष आहे. असं आहे की विखे घराण्याबद्दल द्वेष असतात तर एवढे वर्ष त्याच्यानंतर आज जवळजवळ 27-28 वर्ष गेली. एखादं उदाहरण विखेंनी द्यावं, किंबहुना विखेंना जेव्हा काँग्रेसनी एक एक काही म्हणजे जेव्हा अंतिम समय शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं तेव्हा पवारसाहेबांनी त्यांना समर्थनच दिलं होतं. अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरून ही जी काही धुमश्चक्री सुरू आहे त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकींवर काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.